नमस्कार मित्रांनो मी शिवदास कोलते स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी शिवदास कोलते या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत की महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळाला तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे आपले, आपले नवीन शेतकरी मित्र असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो सर्वप्रथम बाजार समिती आहे सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये आज आठ हजार दोनशे त्या आठ हजार तीनशेपर्यंत आज कापसाला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर जामनेर जामनेर या बाजार समितीमध्ये आज सहा हजार पाचशे पन्नास त्या आठ हजारापर्यंत कापसाला बाजारभाव मिळाला आहे बरोरा या ठिकाणी आठ हजार तीनशेपर्यंत आज बाजारभाव मिळालेला आहे शेलू शेलू या ठिकाणी आठ हजार दोनशे सत्तर ते आठ हजार पाचशे पाच रुपयापर्यंत आज कापसाला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे ऐंशीपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे घनसांगी या ठिकाणी आठ हजार ते आठ हजार पाचशेपर्यंत कापसाला बाजारभाव मिळालेला आहे चंद्रपूर या ठिकाणी सात हजार सातशे ते आठ हजार पन्नासपर्यंत आज कापसाला बाजारभाव मिळालेला आहे राळेगाव या ठिकाणी आठ हजार एकशे पन्नास ते आठ हजार दोनशे तीसपर्यंत बाजारभाव मिळाला आहे कोपर्णा चंद्रपूर या ठिकाणी आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशेपर्यंत आज कापसाला बाजारभाव मिळाला आहे देवळगराजा बुलढाणा या ठिकाणी आठ हजार दोनशे ते आठ हजार चारशे पन्नासपर्यंत बाजारभाव मिळाला आहे जाफराबाद जालना या ठिकाणी आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशेपर्यंत बाजारभाव मिळाला आहे बीड या ठिकाणी आठ हजार शंभर ते आठ हजार तीनशेपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे पुलगाव या ठिकाणी आठ हजार तीनशे ते आठ हजार सहाशे पन्नासपर्यंत कापसाला बाजारभाव मिळालेला आहे आकोट अकोला या ठिकाणी आठ हजार दोनशे ते आठ हजार चारशेपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे वाशिम आठ हजार पन्नास ते आठ हजार दोनशेपर्यंत कापसाला बाजारभाव मिळाला आहे पैठण औरंगाबाद या ठिकाणी आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे पन्नासपर्यंत बाजारभाव मिळाला आहे माहूर नांदेड या ठिकाणी आठ हजार ते आठ हजार एकशे पन्नासपर्यंत बाजारभाव मिळाला आहे यवतमाळ या ठिकाणी आठ हजार शंभर ते आठ हजार तीनशेपर्यंत बाजारभाव मिळाला आहे काटोल <Katul>, नागपूर या ठिकाणी आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशेपर्यंत बाजारभाव मिळाला आहे परभणी मानवत या ठिकाणी आठ हजार तीनशे ते आठ हजार चारशे पन्नासपर्यंत कापसाला बाजारभाव मिळाला आहे अकोला या ठिकाणी आठ हजार दोनशे पन्नास ते आठ हजार चारशे पन्नासपर्यंत बाजारभाव मिळाला आहे किनवट नांदेड या ठिकाणी आठ हजार ते आठ हजार दोनशेपर्यंत बाजारभाव मिळाला आहे हिंगोली या ठिकाणी आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे पर्य दोनशे पन्नासपर्यंत आज कापसाला बाजारभाव मिळाला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या बाजार समित्यांमध्ये आज कापसाला बाजारभाव मिळालेला आहे व आपल्याही बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळाला हे कमेंट करून नक्की कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद